बातमी जळगावहून। जळगाव सराफ बाजारामध्ये गर्दी झाली आहे। अफवेमुळे सराफ बाजारामध्ये गर्दी झाली। सोन्यावर जीएसटी वाढवण्याची अफवा पसरवण्यात आली आणि या अफवेनंतर आता मात्र बाजारामध्ये गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर जळगावमध्ये अफवेमुळे ही बाजारामध्ये गर्दी निर्माण झाली होती। सोन्यावर जीएसटी वाढण्याची अफवा पसरवण्यात आली आणि यानंतर मात्र ग्राहकांनी गर्दी केली। बजेटमध्ये कस्टम ड्युटी कमी झाली आणि भाव थेट 68,000 आज झाले, पण कस्टम ड्युटी कमी झाली तरी अशी मार्केटमध्ये न्यूज आहे की सोन्यावरचा जो GST आहे सध्या 3% आहे, तो येणाऱ्या महिन्यात 5% होण्याची शक्यता आहे। त्यामुळे GST 5% होण्याच्या अगोदरच ग्राहक आणि भावही कमी झाला आहे, तर दोघं गोष्टींची संधी साधून ग्राहकांनी भरपूर जास्त प्रमाणात सोन्याची खरेदी सुरू केलेली आहे। आता रेट्स कमी झालेले आहे त्यामुळे मी इथे आली आहे। मी असते दुसऱ्या दिवशी, पण नेहमी डिझाईन्ससाठी इथे परचेस करते आणि आता रेट्स कमी झालेले आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि ऐकण्यात आलं आहे की रेट्स पुन्हा वाढणार आहे। सो मी ही संधी ग्रॅब केली आणि जस्ट बरंच काही परचेस केलं।